नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठे. सध्या होऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात म्हणा किंवा स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण पाहतो, महाराष्ट्रातील पंचायत राज हा जो भाग आहे हा अतिशय महत्वाचा असा भाग आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण पंचायत राज्याच्या संदर्भात वेगवेगळ्या ज्या समित्या आहेत त्याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, आपण पाहिलं मागच्या भागामध्ये की महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक समिती गठीत करण्यात आली. पण ही समिती का गठीत करण्यात आली, कारण आपण पाहिलं केंद्र स्तरावर जेव्हा सामुदायिक विकास योजना आणि राष्ट्रीय विस्तार योजना अपयशी ठरल्या, त्याचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी किंवा मूल्यमापन करण्यासाठी आपण पाहतो एक समिती गठीत करण्यात आली. आणि ती समिती आहे बलवंतराय मेहता समिती. मग या समितीने ज्या काही शिफारशी केल्या त्या शिफारशीच्या अनुषंगाने आपण पाहिलं की भारतातल्या काही राज्यांनी पंचायत राज्याचा स्वीकार केला. यामध्ये पहिलं राज्य आपण मागच्या भागात बघितलं की राजस्थान, अशा 10 राज्यांचा विचार आपण मागच्या भागात केलेला आहे. मित्रांनो, हे सगळं पंचायत राज्याच्या संदर्भातली घटना पाहिल्यानंतर आपला महाराष्ट्राचा क्रमांक आपण बघितलं की 9व्या क्रमांकावर महाराष्ट्राने पंचायत राज स्वीकारला. अनेकदा असा प्रश्न निर्माण होतो की पुरोगामी असलेल्या महाराष्ट्राने 9व्या क्रमांकावर का स्वीकारलं असेल. तर मित्रांनो, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर लगेचच आपल्याकडे पंचायत राज स्वीकारण्यात आलेलं नाही. मित्रांनो, आपण पाहतो की महाराष्ट्राच्या पंचायत राज व्यवस्थेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत आणि त्या ठळक वैशिष्ट्यांचा विचार आपण आजच्या या भागात करणार. आणि इथे लक्षात घ्या की आपल्या महाराष्ट्राच्या पंचायत राज व्यवस्थेचं जर काही ठळक वैशिष्ट्य आहे तर मित्रांनो, आपण मागे बघितलं की वसंतराव नाईक समितीने जी काही शिफारस केली त्या शिफारशीच्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. पण या पंचायत राज व्यवस्थेच्या संदर्भामध्ये कायदा करण्यात आला आणि त्या कायद्याचं नाव आपल्याला माहितीये, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम. केव्हा झालेला आहे? 1961 ला. इम्प्लिमेंट केव्हा झालं, अंमलबजावणी केव्हा झाली? 1 मे 1962 ला. म्हणून इथे लक्षात घ्या, हा जो कायदा आहे, अधिनियम जो आपण तयार केलेला आहे 1961 चा, हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू व्हायला हवा की नाही? प्रत्येकाला माहितीये की जेव्हा एखादा कायदा करतो तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यासाठी हा कायदा लागू झाला पाहिजे. पण इथे लक्षात घ्या की हा जो कायदा आहे ह्याच्यातली ठळक बाब लक्षात घ्या की मुंबई आणि उपनगर असलेलं मुंबई जे आहे ना, या दोन जिल्ह्यांना हा लागू नाही. आणि म्हणून आज आपण पाहतो की पंचायत राज्याच्या संदर्भात जरी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे, 36, पण जिल्हा परिषदा किती आहेत, 34. का? कारण 1961 चा हा जो कायदा आहे याप्रमाणे मुंबई आणि उपनगर मुंबई या दोन जिल्ह्यांना हा कायदा लागू नसल्यामुळे तिथे तो लागू झालेला नाही. ओके, यानंतर बघा, स्वतःचा जर कायदा तयार करून आणि आपल्या स्वतःचा कायदा तयार करून पंचायत राज संस्था निर्माण करणारे महाराष्ट्र हे जे ना, आपलं महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य. म्हणजे आज आपण पाहतो की महाराष्ट्र हे भारतातल्या म्हणजे क्रमांकाने जर बघितलं तर पंचायत राज्याचा स्वीकार करणारं 9वं राज्य. पण आपलाच कायदा करायचा आणि आपल्या कायद्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या पंचायत राज व्यवस्थेची नियमावली तयार करायची आणि त्याप्रमाणे पंचायत राज चालवायची, म्हणून कायदा करणारा म्हणजे स्वतःचा कायदा आहे. आणि मग तो कायदा कोणता आहे? महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम 1961 हा कायदा महाराष्ट्र सरकारने केला. आणि याच कायद्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो पंचायत राज व्यवस्थेची कार्यप्रणाली सुरू आहे. म्हणून महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं असं राज्य आहे की ज्यांनी पंचायत राज संस्थेच्या संदर्भामध्ये स्वतःचा कायदा केलेला आहे. हे बाब आपण लक्षात ठेवायची. म्हणून हे दुसरं वैशिष्ट्य आपण इथे पाहू शकतो की स्वतःचा कायदा तयार करून पंचायत राज संस्था स्थापन करणारं महाराष्ट्र हे भारतातलं कितवं राज्य आहे? मग फर्स्ट. ओके, यानंतर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेला आणि इतर राज्यातील जिल्हा परिषदेच्या मानाने अधिक अधिकार आहे, हा एक महत्वाचा भाग आहे. जर आपण इतर राज्यातल्या जिल्ह्यांचा विचार केला किंवा इतर राज्यांतल्या जिल्हा परिषदेंचा विचार केला तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेला सर्वात जास्त अधिकार दिले. कारण आपण बघतो की बलवंतराय मेहता समितीने पंचायत समितीला प्राधान्य दिलेलं होतं, पण जेव्हा वसंतराव नाईक समिती गठीत झाली या वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेला सर्वात श्रेष्ठ मानलं किंवा जास्त महत्वाचं घटक मानलेलं आहे. मग इथे या 3 स्तरांमध्ये जिल्हा परिषद हा महत्वाचा जो घटक आहे, म्हणून इतर राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या मानाने जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेला अधिक अधिकार देण्यात आलेले आहे, ही विशेष बाब आहे. यानंतर आपण पाहतो की जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर प्लॅनिंग असणं अत्यंत आवश्यक आहे, नियोजन करावं लागेल. म्हणून जिल्हा
हा नियोजन आणि विकासातला त्यांनी एक महत्वाचा घटक मानला. म्हणून आपल्याला जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्लॅनिंग करावं लागेल आणि डेव्हलपमेंटच्या संदर्भात विचार करायचा आहे. म्हणून इथे जिल्ह्याला डिस्ट्रिक्टला इम्पॉर्टन्स देण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या पंचायत राज्याचं हे खास वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी जिल्हा हा घटक जो आहे हा महत्वपूर्ण मानण्यात आलाय. मित्रांनो, यानंतरचा जर आपण वैशिष्ट्यांचा विचार केला तर आपण पुढची वैशिष्ट्य बघू शकतो की जिल्हाधिकारी हा पूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी आपण पाहतो की केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमार्फत म्हणजे युपीएससी मार्फत नियुक्त होतो किंवा काही वेळेस त्याची बढती पण होते. पण हा जो जिल्हाधिकारी आहे हा जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेवर फक्त देखरेख ठेवणार. हा महत्वाचा वैशिष्ट्य भाग आहे. म्हणजे जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कारभारामध्ये कुठेही जिल्हाधिकारी हस्तक्षेप करू शकणार नाही. जिल्ह्याचं काम करण्याचं काम पूर्ण जिल्ह्यावर नियंत्रण ठेवणं मार्गदर्शन करणं हे जरी जिल्हाधिकाऱ्यांचं काम असलं तरी ते फक्त जिल्हा परिषदेवर म्हणजे कलेक्टर हे केवळ झिडपीवर म्हणजे जिल्हा परिषदेवर केवळ देखरेख ठेवतील, हस्तक्षेप करणार नाही. ही बाब आपल्या या पंचायत राज्याच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण आहे. म्हणजे कलेक्टरला अधिकार जरी असले तरी कलेक्टरने मात्र किती प्रमाणात हस्तक्षेप केला पाहिजे या संदर्भात आपल्या पंचायत राज्याचा विचार केला गेला. मित्रांनो, यानंतर आपण पाहतो की पंचायत राज संस्थांच्या कारभारात ते हस्तक्षेप करू शकत नाही, केवळ देखरेख ठेवणार. म्हणून इथे लक्षात घ्या की सर्वात जास्त अधिकार ह्या स्थानिक संस्थेला आपल्याकडे देण्यात आले आहे. इतर राज्यांचा जर विचार केला तर तिथे जिल्हाधिकारी हे पंचायत राज संस्थांचे प्रमुख घटक आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे इतर राज्यांचा जर विचार केला, कम्पॅरिझन केला तर आपल्या लक्षात येईल की इतर राज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याला महत्व आहे पण आपल्या महाराष्ट्राच्या या पंचायत राज अधिनियमाप्रमाणे जिल्हाधिकारी केवळ एक देखरेख करणारा, मार्गदर्शन करणारा, नियंत्रण ठेवणारा एवढंच महत्व आहे. अंतर्गत हस्तक्षेपात हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणजे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जिल्हाधिकाऱ्याला जास्त अधिकार नाहीत. ते केवळ जिल्हा परिषद हा पंचायत समितीचा घटक जरी असेल तरी प्रमुख घटक नाही. इतर राज्यामध्ये त्यांना प्रमुख घटक मानलेला आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये केवळ त्यांना देखरेख ठेवण्याचा अधिकार जिल्हा परिषदेवर दिलेला आहे. ते देखरेख करतील, मार्गदर्शन करतील, नियंत्रण ठेवतील पण अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू शकणार नाही. अशा प्रकारे स्थानिक संस्थांना स्वायत्तता देण्याचा प्रयत्न आपल्या या महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेने केलेला आहे. हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, यानंतर बघा की या कायद्याने काय केलंय. आपल्याकडे लोकसभा आणि विधानसभेचे जे सदस्य आहेत आता यांना प्रतिनिधित्व देण्याचं यांनी नाकारलंय. याचं कारणच मुळात असं आहे की जर यांना प्रतिनिधित्व दिलं तर यांचं वर्चस्व निर्माण होईल आणि मग जिल्हा परिषद स्वायत्तपणे काम करू शकणार नाही. या अनुषंगाने हा नियम केलेला आहे की आमदार आणि खासदार हे जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करणार नाही. यानंतर आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जे तीन स्तर आहेत पंचायत राजचे त्यामध्ये वर आपण पाहिलं जिल्हा परिषद आहे. म्हणजे इथे लक्षात घ्या की आपल्या महाराष्ट्रामध्ये इथे आपण पाहतो हे तीन स्तर आहे. याच्यावर एक जिल्हा परिषद म्हणजे झेडपी आहे, नंतर पंचायत समिती आणि नंतर ग्रामपंचायत आहे. पण आता इथे बघा जो कायदा केलेला आहे 1961 हा 1961 कायदा केवळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आहे. म्हणून कायद्यामध्येच म्हटले की महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961. ग्रामपंचायत म्हटलंय का? अजिबात नाही. मग या ग्रामपंचायतीच्या संदर्भात नेहमी आपल्याला प्रश्न पडतो की मग इथे ग्रामपंचायत हा शब्द नाही म्हणजे याचा अर्थ तो अध्यारूत आहे का असा अनेकांना प्रश्न पडतो. पण मित्रांनो, तसं नाही आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या पूर्वीच आपल्याकडे महाराष्ट्रच्या ग्रामपंचायतीचा कारभारचा जो आहे ना याच्यात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा 1958 तयार करण्यात आला होता आणि त्याच 1958 मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. आणि अशा प्रकारची ही खास वैशिष्ट्य आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या पंचायत राज व्यवस्थेची पाहायला मिळतात. मित्रांनो, या भागामध्ये आपण पंचायत राज्याच्या संदर्भातली काही खास वैशिष्ट्ये त्यास आपणास समजण्यास मदत झाली असेल अशा अपेक्षा बाळगायला हरकत नाही ना. ओके, मग आपण इथे थांबूया. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. आपलं जेही म्हणणं असेल ते कमेंट्स बॉक्सला निश्चित टाका जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मला दुरुस्ती करता येईल. आणि मित्रांनो, अद्यापही आपण माझं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर ते आधी करून घ्या जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओ टाकेल ना ते आपणास मिळण्यास मदत होईल. ओके, थँक्यू.